अरे तीन गवरे, तीन गवरे पेटो ना रहते, तीन कुम्बड़े थे ना, तीन गवरे। अमूरीम सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं तदिशङ्कुशारावं शीरोधारणं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं नित्यस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहं प्रियं मूगलिकाश्रमम्यं देवानां च ऋषीणां च गुरुकान् जनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं वासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्वरं अर्धकाय महावीर्यं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् इति व्यासमुखोद्गीतं यः पठेत् उत्समायिताः दिवावाहे दिवारात्रौ विघ्नशान्तिर्भविष्यति। हवन करून या वास्तूचं जे पावित्र्य जे भ्रष्ट झालं होतं ते पवित्र भ्रष्ट झाल्यानंतर आज आपण या ठिकाणी एक छोटासा हवन करून आणि आपलं जे शुद्धीकरणाचं कार्य आहे माध्यमातून आणि या ठिकाणी आपण जे हवन करतोय आता तुम्ही तुपाच्या अवधी द्यायच्या मी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणेल ओम परवाच्या दिवशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या पवन स्मृतीच्या कार्यालयामध्ये येऊन लाथाने लाथा मारल्या, त्याचप्रमाणे कोंबड्या फेकल्या। हिंदू पद्धतीने श्रावण हा महिना असतो, हा पवित्र महिना असतो, ह्या महिन्यामध्ये मटण मच्छी मांस खात नसता आणि हे जे शिवसैनिक होते जे हिंदू समजता स्वतःला यांनी ह्या पवित्र महिन्यामध्ये येऊन ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये कोंबड्या फेकल्या, या कारणास्तव आम्ही आज इथे शुद्धीकरणाचा कार्यक्रम केलेला आहे। आमच्या सर्व कार्यकर्ते बैला भगिनी सर्व कार्यकर्त्यांनी आज आम्ही ह्या आमचं जे मंदिर आहे भाजप कार्यालयाचं त्याला शुद्धीकरणाचा कार्यक्रम आज आम्ही केलेला आहे, त्यामुळे आम्ही इथे शिवसेनेचा निषेध करत आहे।